शिर्डी परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र शिर्डी साकोरी शिवेतील मुलांनी एका अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. यावेळी मुलांनी घरोघरी जाऊन शिवजयंतीविषयी जागृती करणारे पत्रक वाटले. शिवजयंती ही केवळ चौकाचौकात साजरी न करता प्रत्येकाच्या घराघरात साजरी झाली पाहिजे. शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येकाने घरासमोर रांगोळी काढावी. स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज घरावर फडकावावा. घरात गोड धोड बनवून सणाप्रमाणे शिवजन्मोत्सव साजरा करावा असा संदेश देणारी दिंडी काढून या मुलांनी सर्वांची वाहवा मिळवली. एका अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करणाऱ्या या मुलांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. माझं नाव स्वयं बाळासाहेब चौगले. मी साकुरीत राहतो, शिर्डी साकुरी. नेमकं काय तुम्ही करतायत, कसा प्रकार तुमची शिवजयंती साजरी करणार आहात? आम्ही सर्वांना आवाहन करतो आहे की प्रत्येकाने शिवजयंती चौकाचौकात नव्हे तर प्रत्येक घराघरात करावी. कशा प्रकारे ती साजरी करावी असं तुम्ही सांगताय? घरापुढे सडा टाकून रांगोळी व स्वराज्याचे प्रतीक असणारे भगवत ध्वज लावून आम्ही एक पॉम्पलेट देतो. त्यात लिहिलेले आहे की महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती, महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती, महाराष्ट्राची शान छत्रपती. तर मग त्यांची जयंती चौकाचौकात का, प्रत्येक घराघरात का नाही? प्रत्येकाने आपापल्या घरासमोर साडा रांगोळी करून स्वराज्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज घरावरती लावून शिवजन्मोत्सव घराघरात व मनामना साजरी करावी ही त्यांची मापत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा द्वेष केला नाही, म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसात त्यांचा अभिमान आहे. म्हणून शिवजयंती प्रत्येक घराघरात व मनामनात साजरी व्हावी ही अपेक्षा आहे. प्रतिनिधी ललित घोरपडे, माय न्यूज, शिर्डी.